पाहुयात पुढील वृत्त. पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरती दुपारच्या सुमारामध्ये खंडाळ्याकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरती बोर घाटामध्ये अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीररित्या जखमी झालेत. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने सिमेंटच्या बॅगा घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचे आडोशी बोगद्याच्या वळणाजवळ नियंत्रण सुटले आणि हा ट्रक मुंबई लेनवरून पुणे लेनवरती उलटला. यामुळे मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या 3 कार या ट्रकखाली चिरडल्या. यामध्ये 3 जागीच मृत्यू झाला आहे तर इतरांना उपचारासाठी घेऊन जात असताना एकाचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. हा सर, आज सकाळी 10:30 सुमारास सिमेंटने हा भरलेला ट्रक जो आहे तो पुण्याकडून मुंबईकडे जात होता. अचानक या रेलिंगवरून तो खाली पडला आणि तो पडत असताना त्यांनी इतर 4 कारना आपल्या खाली दाबलेलं आहे. आणि सर्वात अगदी दुर्दैवी गोष्ट म्हणजे एक कार संपूर्णतः खाली गेली होती. त्याच्यातला एक लेडी मृत पावलेली आहे. परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी जवळजवळ म्हणजे रेस्क्यू ऑपरेशन एवढं जोरदार झालं की त्याच्यामुळे 2-4 लोकांचे प्राण तरी आपल्याला वाचवता आले. परंतु अपघात एवढा भयानक होता त्या ठिकाणी वाचण्याची शक्यता तीव्र नव्हती. तरी देखील आपल्या इकडचं सर्व रेस्क्यू ऑपरेशन जे होतं IRB असेल, देवदूत असेल, लोकल इकडे जे पोलीस यंत्रणा असेल किंवा लोकल क्रेन ऑपरेटर असतील या सर्वांनी मिळून या ठिकाणी मदत केली आहे. म्हणून जीवितहानी कंट्रोल झालेली आहे. अन्यथा जीवितहानीचा जो रेशियो होता तो फार मोठा असतो.